दमा, बालदमा, जुनाट सर्दी, खोकला, धुळीची ॲलर्जी, औषधांचा पंप असून सुद्धा दमा कमी न येणे, वारंवार शिंका येणे, नाकाचे हाड वाढणे यावरची खात्रीशीर औषधे उपलब्ध। तर मग आजच भेट द्या विजय भव आयुर्वेदला। 91-75-74-34-54। पत्ता नेवरी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली, पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा। नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। विटा पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे पळशी तालुका खानापूर येथून राजकुमार पांडुरंग पाटोळे वय 28 राहणार नागोळे हनुमाननगर तालुका कवटेमंगा जिल्हा सांगली याच्याकडून 76,000 रुपये किमतीचे एक पिस्तूल व 2 राऊंड गोळी जप्त करून आरोपीस अटक करण्यात यश आले आहे। सांगली जिल्ह्यात अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या इसमावर कारवाई करण्याबाबत पोलीस अधीक्षक सांगली यांच्या आदेशानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जयश्री वाघमोडे, वाचक पोलीस उपनिरीक्षक महादेव शिंदे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सूर्यकांत साळुंखे, पोलीस हेड कॉन्स्टेबल पांडुरंग मोहिते, पोलीस कॉन्स्टेबल नीरज बारापात्रे हे 30 एप्रिल रोजी पेट्रोलिंग करत असताना पळशी तालुका खानापूर येथे राजकुमार पाटोळे हा महादेव मंदिराजवळ देशी बनावटी पिस्तूल व 2 जिवंत राऊंड गोळी विक्रीसाठी घेऊन आला असल्याची माहिती गोपनीय बातमीदाराकडून पोलीस हेड कॉन्स्टेबल सूर्यकांत साळुंखे यांना मिळाली। या माहितीच्या आधारे सापळा रचून राजकुमार पांडुरंग पाटोळे यास ताब्यात घेऊन अंग झडती घेतली असता त्याच्याकडून 76,000 किमतीचे एक पिस्तूल व 2 जिवंत राऊंड गोळी जप्त करून आरोपीस अटक करण्यात विटा पोलिसांना यश आले आहे। रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा।